रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गीता हृदय या साने गुरुजींनी लिहिलेल्या छोट्याशा पुस्तकाचा आपण परिचय करून घेत आहोत. अध्याय 17. या 17 अध्यायामध्ये यज्ञ, दान आणि तप या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. गीतेमध्ये यज्ञ धर्म हे एक महान तत्व आहे. तुम्ही देवासाठी यज्ञ करा, देव तुमच्यासाठी पाऊस पाडतील. पूर्वी व्यक्ती एकमेकांना ज्यावेळी भेटायच्या त्यावेळी राम राम म्हणायच्या, म्हणजे तू राम मीही राम, आपण एकमेकांना सांभाळून घेऊ, हाच तो खरा यज्ञ धर्म आहे. देह सेवेमध्ये श्रमला, त्याची झीज झाली, ती झीज भरून काढण्यासाठी देहाला घास देणे हा सुद्धा यज्ञकर्मच आहे. देह सेवेमध्ये राबला, त्याची झीज भरून येण्यासाठी झोप सुद्धा हवी. श्रमलेल्या कर्मयोग्याची ती निद्रा म्हणजे सुद्धा पवित्र यज्ञकर्मच होय. सृष्टीमध्ये हा यज्ञधर्म जो आहे तो नीट चालेल तर आनंद नांदेल. आज जगामध्ये दुःख आहे कारण यज्ञोपासनाच नाही. गीता सांगते एकमेकांची झीज भरून काढा आणि यज्ञधर्माचे उपासक व्हा. वास्तविक यज्ञ धर्म जर नीट आचराल तर तुमच्याजवळ संचय होणार नाही, आणि जरी संचय झाला तरी सुद्धा तो तुम्ही समाजाला देऊन टाका. ऋषींची वाणी जी आहे ती सत्य आहे. गरीब लोकांच्या सहनशक्तीला सुद्धा काही सीमा आहे. शंकराला दरिद्र आणि रुद्र अशी दोन्ही नावे आहेत. तो तुम्हाला वाचवील कारण तो मृत्युंजय आहे. परंतु दरिद्री मनुष्याचा जर तुम्ही अंतच पाहाल तर हा दरिद्र शेवटी रुद्र होईल आणि तुमचे भस्म करून टाकेल. म्हणून यज्ञधर्म आचरा. जवळ जे साचलेलं आहे ते सेवेसाठी द्या. शारीरिक, मानसिक व वाणीचे तप आचरून शरीर निर्मळ ठेवा. इंद्रियांवर ताबा ठेवा. मन पवित्र ठेवा. ज्ञान मिळवा. नवीन विचार अभ्यासा. आळस करू नका. असे हे त्रिविध तप आहे. सेवा करायला शरीर सतेज हवे, वाणी गोड हवी आणि विचारांची पुंजी हवी. हृदय उदार हवे आणि वाणीचा संयम ही फार महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या कठोर शब्दाने सुद्धा कायमची मैत्री तुटते. मतभेद असूनही गोड बोलता येईल. फुटलेले मोती सांगता येत नाहीत, तुटलेली मनं जोडता येत नाहीत आणि म्हणून ती जपावी. समर्थांनी म्हटलेले आहे बहुत असावे जनाचे, म्हणजे ठाई ठाई मित्रमंडळी असावेत, ओळखी असाव्यात, आधार असावेत, आपल्या गोड वाणीनेच हे साधते. जगापाशी जगम मित्र जिभेपाशी असे सूत्र, म्हणजे हे सूत्र जे आहे ते तुटू नये, आपल्या वाणीने सर्वांनाच वेड लावावे. न्यायमूर्ती रानडे एका व्याख्यानामध्ये म्हणाले होते, तो पहा हिंदुस्तान मला दिसत आहे, तेथे अन्न आहे, वस्त्र आहे, ज्ञान आहे, कला आहे, तिथे भांडणे नाहीत, रोग नाहीत, दुष्काळ नाही, सारे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत, उत्तरोत्तर विकास करून घेत आहेत, असा तो हिंदुस्तान पहा. देवाची ही लाडकी भूमी जी आहे ती भूमी पहा. कोणतेही कार्य करायला निघताना ते माझे ध्येय, ते परम मंगल ध्येय असे म्हणूनच उभे राहा. आणि ही श्रद्धा, ही निष्ठा घेऊनच जर आपण उभे राहू तर आपले जीवन जे आहे ते जीवन कृतार्थ होईल.